मी उज्वला विरापुरोहित शिवाजीनगर पुणे केंद्र आता अनुभव तर सेकंदा सेकंदाला येतातच संपूर्ण कुटुंब आम्हाला बापूंनी त्यांच्या चरणांशी घेतलेला आहे म्हणजे बापूंशी आमचं जगच नाही आता खरं बघायला गेलं तर दोन हजार एक साली आम्ही बापूंची उपासना आम्हाला शेजारच्यांमुळे कळाली आणि बापूंकडे आले आणि मी त्या पहिल्या शनिवारी गेले आणि खरंच सांगते की एकही एक शनिवार बापूंनी माझा चुकू दिला नाही आणि कुठून तर प्रत्यक्ष तर मी पाहिलंही नव्हतं बापूंना आणि त्याच्यानंतर मग आमचं संपूर्ण कुटुंब बापूंच्या चरणी आलं आल्यानंतर त्यांनाही सगळ्यांना रोजचे अनुभव यायला लागले पण मी आत्ता हा दोन हजार अठरा सालचा अनुभव सांगणार आहे कारण पदोपदी आम्हाला सेकंदा सेकंदाला अनुभव असतात पण दोन हजार अठराचा अनुभव मी सांगते माझ्या मोठ्या मुलीला दिवस राहिले होते आणि आठव्या महिन्यात तिला सांगितलं की तुम्हाला डेंग्यू झालेला आहे आणि बापूंची उपासना तिने शनिवारी केली होती आणि उपासना केंद्रातच तिला ताप वगैरे आल्यामुळे ते तसेच दवाखान्यात गेले तेजस्वी आणि ती दवाखान्यात गेले तिला ॲडमिट केलं होतं आठव्या महिन्यात खूप संकट काळ असतो पण एक बापूंवर भरोसा होता दुसरं कुंडाचं नाव माझ्यासमोर आलं नाही की बापू उपासना केंद्रातनं मुलीला तुम्ही घेऊन गेलेला आहात हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करणं गरजेचंच आहे पण त्या अवघड काळातनं ती बाहेर आली डिलिव्हरी झाली मुलगा झाला म्हणून आईला म्हणजे माझ्या आज आईला खूप आनंद झाला कारण ती पणजी झाली होती आणि मग पणजी झाल्यानंतर ती म्हटली की मी येईन आता याला भेटायला तर त्याच्या आधीची गोष्ट म्हणजे आई आमची भया लिहित होती रामनाम बुक लिहित होती तर त्याच दरम्यान ज्या दरम्यान मला नातू झाला त्याच दरम्यान तिच्या एकशे एका वया तिने जिद्दीने पूर्ण केल्या तिची जिद्द म्हणजे तिला सांगायचं म्हणजे तिची तब्येत तिचे दोन्ही पाय फोल्ड होत नव्हते पंधरा सोळा वर्ष झाली होती दोन्ही पाय सरळच्या सरळ तिला जसं बसायचंय उठायचंय काहीही करायचंय तर ते पूर्ण पाय पसरवूनच नाहीतर पूर्ण उभं राहूनच तिला सगळं करावं लागायचं पण तिचा एक बापूंवर ठाम विश्वास होता आम्ही म्हणायचो आई तुझं दोन दिवस तू जर अशी पायानी आहेस तू काहीच करत आहेस असं झालं तर काय करशील तू तर ती जेव्हा बापू भेटले नव्हते ना तेव्हा म्हणायची मी कुठलंही इंजेक्शन डॉक्टरांना द्यायला सांगेल आणि माझं जीवन संपील मी जर अंथरुणावर पडले तर आणि बापू भेटल्यानंतर ती म्हटली छे तुम्ही कोणीच काळजी करू नका माझा बापू आहे माझ्याबरोबर मी पूर्ण आनंदाते असं करून ती रोजची वही लिहायची आणि सव्वीस जानेवारी दोन हजार अठराला आम्ही नातवाचं बारसं ठरवलं तोपर्यंत तिला पायांच्या कंडिशनमुळे प्रवास खूप करत नव्हती पण बापूंची काय लिहिलंय माहिती नाही मला सव्वीस जानेवारीला तुम्हाला चरण स्पर्श आहे तुम्हाला मुंबईत यायचं आहे आता परत ती दोलायमान झाली की इकडे चरणस्पर्श आहे इकडे तू पूजनाचा कार्यक्रम आहे आणि त्याचं बारसं आहे आता काय करायचं आपण तर तिने आम्हाला सगळ्यांना विचारलं मी म्हटलं नाही सगळे आम्हाला घरातले सगळ्यांनी तिला सांगितलं की आई पण तू तुला तु नंतर आल्यावर पण बघता येतं तुला आधी बापूंकडे जायचं आहे झालं ते ठरलं फायनल झालं चरणस्पर्श मिळाला बाप्पाचं इतकं भर भरून तिला दर्शन मिळालं ना ती की ती तृप्त झाली होती इतकी तृप्त झाली होती की तिची तृप्ती कशात आहे हेच आम्हाला ओळखू येत नव्हतं तिकडनं चरणस्पर्श घेऊन आली इकडे आम्ही बारशाचा कार्यक्रम छान केला वगैरे सगळं एक महिनाभर ती इतकी इतकी आनंदात होती इतकी आनंदात होती आणि दोनच दिवस आधी एक महिना सव्वीस जानेवारीला तिने चरण स्पर्श घेतला एक महिनाभर त्या चरण स्पर्शाचा अनुभव सांगून सांगून ती दमत नव्हती थकत नव्हती की मला बापू कसा दिसला स्टेजवर मला कुणी दिसत नव्हतं फक्त बापू होता उपासनेच्या ठिकाणी मला आजूबाजूची लोकं दिसत नव्हती आणि तिथं गेल्यावर तर इतकं प्रेम मिळालं आणि या रामनाम वयांच्या पुण्याईमुळेच आई माझी दोन दिवस ॲडमिट होती दवाखान्यामध्ये एक महिना तिने चरणस्पर्शाचा खूप आनंद घेतला आणि सव्वीस जानेवारीला चरणस्पर्श झाला आणि ती सत्तावीस फेब्रु फेब्रुवारीला बापूंच्या चरणांशी विलीन झाली आणि तिला जी इंजेक्शनची वेळ होती की अगं माझं हे जीवन जर असं अंथरुणावर तळमळत जाणार असेल तर मी आता बापूंना सांगितलं आहे बापू मला हिंडता फिरता तुम्ही न्या आणि माझ्या बाप्पाने तिची हाक ऐकली आणि ती बापू चरणांशी हसत खेळत विलीन झाली हार्डली एकच दिवस ती ॲडमिट राहिली दुसऱ्या दिवशी ती गेली बापूंनी त्याही त्रासातनं तिची रामनाम वयांमुळे सुटका केली अनुभव तर खूप आहेत हरिओम श्रीराम अंबजनी